कलाजीवन बहुउद्देशीय संस्था वरुड व वरुड नगर परिषद तसेच माझी वसुंधरा अभियान यांच्याद्वारा आयोजित महाराष्ट्र कला उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये संपूर्ण भारतातून 400 कलाकार सहभागी होत आहेत. तसेच विख्यात कलाकारांचे कलाकारी सुद्धा बघणे या उत्सवामध्ये होणार आहे. हा उत्सव दिनांक 17-18-19 फेब्रुवारी 2024 निसर्गाच्या सानिध्यामध्ये महेंद्री ॲग्रो टुरिझम वरुड या ठिकाणी होणार आहे. नामवंत कलाकार चित्रकार V.S. गायतोंडे अवॉर्ड, मुक्ता विष्णुवाघ कलाशिक्षिका श्री आर्ट कलावर्ग व कलानिर्मिती अमरावती यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मुक्ता विष्णुवाघ यांनी आतापर्यंत 15 आंतरराष्ट्रीय व 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. त्या मूळच्या कारंजा लाड येथे राहतात, परंतु 5 वर्षापासून श्री आर्ट कलावर्ग व कलानिर्मिती अमरावतीमध्ये प्राध्यापक सारंग नागथाने यांच्यासोबत चित्रकलेचे धडे घेत आहेत. कलावर्ग आल्यापासून त्यांच्या कलेची खूप प्रचिती झालेली आहे. त्यांची चित्रे मुंबई, नागपूर, अकोला, ठाणे, कोटा, उज्जैन, दिल्ली, जर्मनी, कोलकाता या शहरांमध्ये त्यांची प्रदर्शनी झालेली आहे. त्यांची बरीच चित्रे विकल्या सुद्धा गेलेली आहेत. त्यांना प्रथमच हा पुरस्कार मिळत आहे. सोबतच मुद्राचित्र या विषयावर त्या दिल्ली येथे मार्गदर्शन व प्रशिक्षण करून दाखविणार आहेत. त्यांच्या प्रगतीचे फळ या त्यांच्या आई वडील व भावास देतात. त्यांच्यावर सर्व स्तरातील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी खासदार अनंत गुढे, सुरेखा लुंगारे, भारतीय जनता पार्टीच्या महिला चिटणीस, भारतीय जनता पार्टीचे तुषार भाऊ, भारतीय जनता पार्टीचे तुषार भारतीय, अमोल इंगळे, संगीता शिंदे, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, चित्रकार युवराज ठाकरे, मोनिका इंगळे, पराग भोंडे, देवेंद्र शेळके, रिया धामके, स्वाती भोकरे, स्वाती हिरुळकर, उत्कर्षा वैले, ईशान काथवटे, प्राची उके, जय ठाकरे आदींनी शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचालीसाठी प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.